नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीषा महाजन, ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी भूगोल या विषयाचे प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 9वी भूगोल प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर: 1. खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचा भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय. 2. अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया होत. आ. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? उत्तर: रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय किंवा विदारण होय. कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत. ई. जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर: 1. जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. 2. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात, त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. 3. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात, मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळे खडकांचे विदारण घडून येते. 4. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते. ई. विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा. उत्तर: 1. नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण किंवा अपक्षय होय. 2. विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय. 3. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. 4. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार आहेत. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार या प्रश्न प्रकारात केवळ चूक की बरोबर लिहायचे आहे. चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहायची नाहीत हे लक्षात घ्या. अ. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. उत्तर: चूक. आ. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. उत्तर: बरोबर. ई. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. उत्तर: बरोबर. ई. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. उत्तर: बरोबर. ऊ. अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते. उत्तर: चूक. प्रश्न तिसरा, खालील ओघ तक्ता पूर्ण करा. विदारण प्रक्रिया. विदारण प्रक्रिया 3 प्रकारच्या आहेत: कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण. कायिक विदारण: अपपर्णन. कणात्मक विदारण, खंड विखंडन, छिन्न भिन्न विदारण. रासायनिक विदारण: कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण. जैविक विदारण: खनक प्राण्यांनी बिळे तयार करणे, झाडांची मुळे खळकांतील तडांमध्ये वाढल्यामुळे खळक फुटणे, शेवाळे व दगडफूल या वनस्पतींमुळे खळकांचे विदारण होणे. तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर वरच्या आय बटणावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. प्रश्न चौथा, पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. अ. काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. उत्तर: जैविक विदारण.
आ खडकांतील लोहावर गंज चढतो. उत्तर रासायनिक विदारण. ई खडकाच्या तळांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. उत्तर कायिक विदारण. ई थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तळे जातात. उत्तर कायिक विदारण. ऊ ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. उत्तर कायिक विदारण. प्रश्न पाचवा. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.